महाशिवरात्रीनिमित्त कोपरगावमधील गुरु शुक्राचार्य जनार्दन स्वामी राघवेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. कोपरगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त गुरु शुक्राचार्य, कचेश्वर मंदिर, विष्णू मंदिर, संजीवनी पार, गणेश मंदिर, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मंदिर, जुनी गंगा, राघवेश्वर मंदिर आदी ठिकाणच्या शिवमंदिरामध्ये भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या होत्या. यानिमित्त शिवमंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त शहराच्या बाजारतळ भागामध्ये मोठी यात्रा भरली आहे. बेटामध्ये महादेव मंदिरात पूजा, महामस्तकाभिषेक, रुद्राभिषेक कार्यक्रम पार पडलेत. गुरु शुक्राचार्य मंदिर बेट इथे सायंकाळी पालखीची मिरवणूक काढण्यात आली. तसेच प्रति त्र्यंबकेश्वर कचेश्वर मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. जनार्दन स्वामी आश्रमामध्ये पाच किशोर खरात यांच्या माध्यमामधनं 5 दिवस प्रवचनाचा कार्यक्रम झालाय. तसेच 4 प्रहराचा अभिषेक सायंकाळी 6 ते 9, रात्री 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6 असा करण्यात येतो. जनार्दन स्वामी काशी विश्वनाथ नर्मदा माता मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. जनार्दन स्वामी काशी विश्वनाथ नर्मदा माता मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. जुनी गंगा जनार्दन स्वामी स्थानावरती मोठी यात्रा भरली होती. 21 वर्षापूर्वींच्या कोपरगाव बेट येथील शुक्लेश्वर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या भक्तांना मठ्ठ्याचं वाटप केलंय. या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांची दिव्य समाधी आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्याच हायती त्यांनी सुरू केलेले एक महादेवाचं मंदिर, काशी विश्वनाथाचं मंदिर या ठिकाणी या कोपरगाव भेट भूमीत असल्यामुळे या ठिकाणी अनेक या कोपरगावला धार्मिक, सांस्कृतिक असा मोठा वारसा आहे. अशा आध्यात्मिक वारशाच्या माध्यमातून या परिसरात सद्गुरुजनानंद स्वामी महाराजांच्या दर्शनाला, काशी विश्वनाथाच्या दर्शनाला अनेक ठिकाणाहून भाविक या ठिकाणी येतात आणि येऊन या ठिकाणी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतात. जुनी गंगा बेट परिसर हा प्रसिद्ध परिसर आहे आणि या सालावादप्रमाणे या ठिकाणी आश्रमामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने 5 दिवसाचा आत्ताच किशोरजी किशोर महाराज खरात यांच्या माध्यमातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पसायदानाच्या माध्यमातून 5 दिवसाचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला. आत्ता त्याची सांगता झाली आहे आणि या ठिकाणी गेल्या सालावादप्रमाणे अनेक वर्षापासून या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि आलेल्या सर्व भाविकांचं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मंदिरजी महाराज आश्रमाच्या वतीने येणाऱ्या भाविकांचा या ठिकाणी हार्दिक स्वागत, त्यांना धन्यवाद देतो. त्रैलोक्यात महादेवाच्या आणि या कुंडीवर एक बेल पान वाहिलं तर एक महाशिवरात्रीचा हा विशेष महान पर्वकाळावर एक बेलाचं पान वाहिलं तर खूप पुण्यदायी असतं. म्हणून भगवान शंकराला जर अप्रिय आहे असेल तर एक बेलाचं पान आणि एक लोटाभर पाणी आणि असा तो भगवान भक्तांना या निमित्ताने आशीर्वाद देत असतो आणि हा पर्वकाळ वर्षातून एकदाच तो, म्हणजेच महाशिवरात्र, या शिवरात्रीचा मोठा पर्वकाळ भाविक दर्शनाला येतात आणि त्यानिमित्ताने त्यांना भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो. दैत्यगुरु सद्गुरु शुक्राचार्य महाराजांची तपोभूमी असं हे पवित्र ठिकाण आहे. इथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात. इथं मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने होम हवनची व्यवस्था केलेली असते, त्यांची फुलांनी सजावट केलेली असते, त्याच्यानंतर या लोकांसाठी प्रसादाची पण व्यवस्था केलेली असते. दरवर्षी
देवस्थान दरवर्षी देवस्थान खूप मेहनत घेतं व लोकवर्गणीतून भाविकांची सेवा करतं. ही सेवा अशीच अखंड चालू राहू अशीच शुक्राचार्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. योगे डोके, सी24 तास, कोपरगाव.